घोडेगाव ग्रामपंचायतीतर्फे वॉक अँड रन मॅरेथॉनचे आयोजन घोडेगाव शहरामध्ये करण्यात आले होते. लहानांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व घोडेगाव ग्रामस्थांसाठी या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. सर्व वयोगटातील स्त्री पुरुषांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन घोडेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आलं होतं. कार्यक्रमास घोडेगावचे PSI किरण भालेकर, PSI संदीप बोरकर, आपला आवाजचे प्रतिनिधी मोहसिन काठेवाडी, शिवसेना उपजिल्हा प्रमुख खंडू शेठ खंडागळे, उपसरपंच सोमनाथ काळे, सरपंच क्रांती गाढवे, प्राचार्य इंद्रजित जाधव, मुख्याध्यापक माळवे सर, अनिल झोडगे, संतोष भास्कर, अशोक अप्पा काळे, वैभव मंडलिक, ग्रामपंचायत सदस्य सुनील इंदोरे, गणेश घोडेकर, अक्षय नंदकर, राजेश्वरी काळे, शोभाताई सोमुंशी, तसेच ऍडव्होकेट गायत्री काळे, माजी सरपंच रुपाली झोडगे, ज्योती घोडेकर, माधवी करपे, डॉक्टर पोखरकर मॅडम, पोलीस हवालदार संपत कायगुडे आदी मान्यवर सहभागी झाले होते. तसेच विद्यार्थी व क्रीडा शिक्षक मोठ्या प्रमाणातही सहभागी झाले होते. कार्यक्रम नियोजन पाणसरे सर, जाधव सर व थोरात सर यांनी केले आहे. ग्रामीण रुग्णालय घोडेगाव यांनी प्राथमिक उपचार सोय उपलब्ध करून दिली होती. विशेष म्हणजे घोडेगावचे अनिल झोडगे यांनी पहिला, प्राचार्य इंद्रजित जाधव यांनी दुसरा, तर आपला आवाज न्यूज नेटवर्कचे प्रतिनिधी यांचा तिसरा क्रमांक या मॅरेथॉन मध्ये आला आहे. महिलांमध्ये ज्योती घोडेकर यांचा प्रथम क्रमांक आलाय. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे घोडेगाव प्रतिनिधी मोहसिन काठेवाडी यांनी. पाहूया त्यांचे आणि जे नागरिक उपस्थित होते त्यांचे मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आणि या स्पर्धेला आपण सुरुवात केली त्याबद्दल मी सरपंच, सर्व सदस्य आणि नागरिकांचे धन्यवाद मानतो. आणि यानंतर आपल्याला आपल्या घोडेगाव पोलीस स्टेशनचे PSI किरण भालेकर साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील. हेल्थसाठी सर्व घोडेगाव ग्रामवासी या ठिकाणी शंकरमध्ये बरेच दिवस झाले सूर्य पाहिला नव्हता वेळेवर. आज तुमच्यामुळं हा पाहायला मिळाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं होतं की कुणीतरी याचा पुढाकार घेऊन चांगला विचार करत आहे. कुठली स्पर्धा, मॅरेथॉन किंवा कुठल्याही कार्यक्रमाचं आयोजन करायचं असतं तर एक टीम काम करत असते. जी टीम एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यापूर्वी एक महिना आधी त्याचं प्रिपरेशन करत असते. कार्यक्रम होतो झाल्यानंतर बऱ्याच लोकांना माहिती नसतं की त्यांचे एक महिन्याचे एफर्ट्स काय. तर सगळ्यात पहिल्यांदा जी टीम आहे की जी एक महिन्यापूर्वीपासून याचं प्रिपेअर करत होती त्यांचं सगळ्यात पहिल्यांदा त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी ते यशस्वी आयोजन केलेलं आहे. दुसरी गोष्ट, धावत्या काट्याबरोबर पाळणारे आपण लोक आहोत. आयुष्यात पैसा 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 हे टार्गेट म्हणून तुम्ही आता लहान आम्ही जे करिअर करणारे सर्व आहोत. सर्वांना असं वाटतं करिअर आणि ते ज्या वयात आपण जे कमवायला पाहिजे ते कमवण्याच्या चक्करमध्ये शरीराला विसरून जातो आणि नंतर हाच कमवलेला पैसा आपण शरीरासाठी लावतो. त्यामुळे बेटर आहेत आयुष्यभर असं म्हणतात की लहान मुलंच असावं कारण ते हेल्दी असतात मनानं पण आणि शरीरानं पण. सो आपण सगळ्यांनी लहान व्हायला ठेवूया आणि कायम असा धावकळपणा आपल्यातलं जिवंत ठेवूया. सर्वांना निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. जनता कनिष्ठ महाविद्यालय आणि खडी काळे महाविद्यालय या सगळ्यांचा सहभाग आणि सोबतच महिला भगिनी आणि बंधू घोडेगाव ग्रामस्थ या सगळ्यांचा सहभाग लाभला. सहभाग कमी होता नागरिकांचा पण ठीक आहे. याच पद्धतीचा कार्यक्रम आपण 7 एप्रिलला वर्ल्ड हेल्थ डे या दिवशी प्रॉपर करणार आहोत. त्यावेळेस एंट्री फी घेऊन प्रत्येकाला मेडल आणि सर्टिफिकेट मिळेल. त्याच पद्धतीनं व्यवस्थित नियोजन करायचं होतं पण एक अंदाज घ्यायचा होता की गावातली इन्व्हॉल्वमेंट किती आहे. त्यासाठी हा ग्रामपंचायतीचा एक छोटासा उपक्रम होता आणि त्या छोट्या उपक्रमात तुम्ही सर्वजण सहभागी झालात त्याबद्दल सर्वांचे उपस्थित सर्वांचे हार्दिक असे आभार.